हाय हेलो, इत्ता धावी भूगोल पाठ क्रमांक दुसरा स्थान विस्तार। या वेळेमध्ये आपण सध्या सॉल्व करणार आहोत स्थान आणि विस्तार या चॅप्टरमधला स्वाध्याय आहे। तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स काढून देणार हा चॅप्टर आहे। सगळ्यांनी या चॅप्टरचा पूर्ण अभ्यास करा। प्रश्न आणि उत्तरे पण इथे आपण बघणार आहोत। खालील प्रश्न क्रमांक एक, खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा। अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा। ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे, गोलार्धात। तर योग्य आहे ते आपण कशा प्रकारे बघणार आहोत चॅप्टरमध्ये जाऊन, ठीक आहे। हे बघा, ब्राझील, ब्राझीलच्या नकाशामध्ये जायचं आपल्याला। बघा, पृथ्वी, ब्राझीलचा देश गोलार्धात, उत्तर गोलार्धात बहुतांश, काही बोलले म्हणजे बहुतांश म्हणजे जास्त, दक्षिण गोलार्धात आहे। म्हणून याचा आन्सर बरोबर आहे पहिल्याचं। दुसऱ्याचं, भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे, चुकीचं आहे, अयोग्य आहे। तर भारताच्या मध्यातून बघा कोणतं वृत्त गेलेलं आपण इथे नकाशात बघूया। हे मध्यभाग आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे। तर आपल्याला लिहायचं आहे भारताच्या माध्यमातून कर्कवृत्त गेलेलं आहे। दुसऱ्याचं आन्सर अयोग्य। तिसरं, ब्राझीलच्या रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे। ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार अयोग्य आहे। काय अयोग्य आहे? तर ब्राझीलचा रेखावृत्त आपण त्याचं आन्सर बघणार आहोत जास्त आहे। बघा इथे दिलेलं आहे 47 पूर्व पश्चिम ते 48 पश्चिम आहे, आणि भारताचं फक्त 7 पूर्व ते पश्चिम पूर्व रेखावृत्त आहे, म्हणजे कमी आहे। तर ब्राझीलचं जास्त आहे असं आपल्याला लिहायचं आहे। त्याच्यानंतर ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, बरोबर आहे, योग्य आहे। ब्राझीलच्या उत्तर भाग, आता ब्राझीलचा उत्तर भाग बघूया आपण। असे नकाशे बघितल्याने आपला अभ्यास चांगला होतो। विषुववृत्त उत्तर भाग आहे, हा ब्राझीलचा विषुववृत्त जाते, ठीक आहे, योग्य आहे, हा योग्य आहे। ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे। ब्राझीलला पॅसिफिक्स नाही, तर ब्राझीलला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे। दक्षिण अटलांटिक महासागर, उत्तर अटलांटिक महासागर, हा किनारी भाग हा अशा प्रकारे आहे। अटलांटिक महासागर असं लिहायचं आपल्याला, याचं आन्सर चुकलेलं आहे, पॅसिफिक नाही, चूक, अयोग्य। भारताच्या आग्नेय पाकिस्तान हे राष्ट्र आहे, आग्नेयस। तर आपण भारताचा नकाशा बघूया। आग्नेय भाग म्हणजे कोणता भाग? तर आग्नेय भाग हा आहे असतो, तर बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार बेट आहेत, हा पाकिस्तान इकडे आहे, वायव्य भाग आहे हा, ठीक आहे, नैऋत्य ईशान्य। ते आपल्याला नेपाळ आणि भूतान नैऋत्यला आहेत। इथे अरबी लक्षद्वीप आहे ईशान्यला, असं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। तर आग्नेयस नाही तर वायव्यस लिहायचं। भारताच्या वायव्यस पाकिस्तान हे राष्ट्र आहे असं लिहा, या अयोग्य आहे। भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात,
बरोबर आहे, योग्य आहे, योग्य। लास्टचं उत्तर योग्य आहे। आपण आता प्रश्न क्रमांक 2 बघूया। थोडक्यात उत्तरे लिहा। अ आ ई तिन्ही चे आन्सर मी एका पॉवर पॉईंटमध्ये घेतलेले आहेत, आपण बघूया। बघा इथे दिलेलं आहे, प्रश्न क्रमांक 2 थोडक्यात उत्तरे लिहा। अ स्वतंत्र उत्तरकाळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? स्वतंत्र उत्तरकाळात तर भारताचं बघितलं तर इथे खाली दिलेलं आहे, पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना समोर जावे लागले। स्वतंत्र उत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळाने सामोरे जावे लागले। दुष्काळ होता भारताच्या स्वतंत्र उत्तर काळात। स्वतंत्र उत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद, वेग इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागले। लिहून घ्या हे सगळे प्रश्न। चौथं, स्वतंत्र उत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपाच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले। वित्तीय समस्या होत्या, याचा आन्सर लिहून घ्या आणि पाठांतर करा आपल्या येत्या परीक्षे बोर्डाच्या परीक्षेसाठी, हे प्रश्न येणार म्हणजे येणार। भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी योग्य वेगळ्या आहेत? हेच आहे स्थानासंदर्भातील पुढील भाग। भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर पूर्व गोलार्धात आहे, ब्राझीलचे स्थान उत्तर दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे, भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे, ब्राझीलच्या दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे। उत्तर भागात ब्राझील, अमेरिका उत्तर भागात आहे। भारत व ब्राझील यांच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा। भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार 8 डिग्री सेल्सिअस, 4 उत्तर अक्षवृत्त ते 37 डिग्री आहे, 6 उत्तर अक्षवृत्त आहे। अंदमान निकोबार या बेटाच्या समूहात 6 डिग्री 45 अक्षावरील इंदिरा पॉईंट हे भारताचे अति दक्षिण टोक आहे। भारताच्या रेखावृत्तीय विस्तार, भारताच्या रेखावृत्तीय विस्तार 68 डिग्री आहे, हे 97 डिग्री 25 पूर्व रेखावृत्त आहे। आता ब्राझीलबद्दल बघा, ब्राझीलच्या अक्षवृत्तीय विस्तार 5 डिग्री 15 उत्तर अक्षवृत्त आहे, 33 डिग्री 75 दक्षिण वृत्त आहे। ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार 37 45 पश्चिम रेखावृत्त, 73 डिग्री 48 पश्चिम रेखावृत्त आहे। ओके, अशा प्रकारे रेखावृत्त आणि अक्षवृत्ताचा विस्तार आहे। हे झाले 3 प्रश्न। आता या ठिकाणी त्यांनी ही प्रश्न विचारलेला आहे, ते बघूया आपण। प्रश्न क्रमांक 3 चालू आहे आपला, हे 3ही झालेले आहेत। आता आहे अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा। भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश नावाने ओळखले जाते, इंदिरा पॉईंट। दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत आहेत, चिली इक्वेडोर। दोन्ही देशाची राजवट डॅश प्रकारची आहे, प्रजासत्ताक। लिहून घ्या, पाठांतर करा। आता प्रश्न क्रमांक 3 ई, खालीलपैकी कोणत्या आकाराचा ब्राझीलचा किनारा आहे? ब्राझीलचा किनारा कोणत्या प्रकारचा आहे? अशा प्रकारचा आहे हे आलं। खालील कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? तिसरावाला, ईवाला।
गोलार्धाचा विस्तार करताना खालीलपैकी पर्यायापैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्ध। गोलार्धाचा विस्तार ब्राझीलच्या प्रमाणे खालील कोणत्या गोलार्धात आहे? दक्षिण गोलार्ध। तर अशा प्रकारे आपण सध्या सॉल्व केलेलं आहे। 10वीतल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षेसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक। थँक्यू। इथे एक्झामसाठी खूप उपयुक्त असे प्रश्न आहेत। अभ्यास करा आणि पास व्हा। जास्तीत जास्त मार्क घ्या। बाय।